मुंबई कुणाची या भागामध्ये आज आपण आढावा घेणार आहोत. मुंबईच्या पूर्व उपनगरातील घाटकोपर विक्रोळी एकेकाळी असणारं गाव ते आज झालेलं शहर असा या उपनगराचा प्रवास आपल्याला पाहायला मिळतोय. आज इथे गजबजलेली वस्ती दिसत असली तरी 100 वर्षांपूर्वी इथली परिस्थिती काहीशी वेगळी होती. तुमचा विश्वास बसणार नाही, मात्र इथे इमारतीऐवजी घनदाट जंगल होतं. वाहनांऐवजी इथे जंगली प्राणी होते. इथे डोंगर दऱ्या होत्या, घाट माथ्याचा परिसर होता. इथल्या या घाट माथ्यामुळेच या परिसराला घाटकोपर हे नाव मिळालं. घाटकोपरचे दोन भाग पडतात, पूर्व आणि पश्चिम. पश्चिम भागात लोकवस्ती वाढण्यास सुरुवात झाली ती साधारण 90 ते 95 सुमारास. मात्र 60 ते 65 दरम्यान या भागाच्या विकासाला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. या परिसरातील पूर्व भागात नियोजनबद्ध पद्धतीनं बांधलेली घरं इमारती आहेत, तर पश्चिम भागात नियोजनाचा अभाव पाहायला मिळतो. घाटकोपर पश्चिमेला डोंगरावर खंडोबाचं मंदिर असून ते प्रति जेजुरी म्हणून ओळखलं जातं. या मंदिर परिसरातून खाली नजर टाकली तर घाटकोपर किती विस्तारलंय याची आपल्याला प्रचिती येते. भटवाडी, बर्वेनगर, पारशीवाडी या भागात मराठी भाषिकांची संख्या आहे. आझादनगर, चिरागनगर हा भाग मुस्लिम बहुल आहे. घाटकोपर पूर्वेला गुजराती समाजाची संख्या जास्त आहे. तर पूर्व द्रुतगती मार्गालगत असलेल्या रमाबाई आंबेडकर नगर, कामराजनगर या भागात दलित, मुस्लिम आणि उत्तर भारतीय लोकांची संख्या लक्षणीय आहे. खऱ्या अर्थानं जर सामाजिक म्हणजे नागरी सुविधा पुरवण्याचं काम जर केलं त्या काळामध्ये, तर आवाज उठवण्याचं काम ज्यावेळेस इकडे काँग्रेसचे मोठे कार्यकर्ते राम जोशी करत होते, त्याच वेळामध्ये इकडे मात्र स्वर्गीय पारा कदम साहेब यांनी खूप मोठं असं रचनात्मक काम करून ठेवलं. एक साधा खोके बनवणारा एक माणूस आज कार्यसम्राट या पदापर्यंत पोहोचला, त्याचं कारण फक्त त्यांनी केलेली ती कामं. आशिया खंडातली सगळ्यात मोठी वसाहत विक्रोळीत पाहायला मिळते. 70 महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मारुतराव कन्नमवार यांच्या नावे ही वसाहत म्हाडानं बांधली. 331 इमारती या ठिकाणी बांधण्यात आल्या आहेत. याच कन्नमवार नगरमध्ये लॉ कॉलेज, नाईट स्कूल या परिसराची ओळख आहे. विक्रोळीमध्ये हायवेच्या बाजूला कन्नमवार नगर आहे, तर दुसऱ्या बाजूला टागोर नगर आहे. या टागोर नगरमध्ये मुस्लिम बांधव आणि मराठी भाषिकांची संख्या अधिक आहे. आता या वसाहतीमध्ये साधारणपणे मी इथे 1977 आलो, तर त्या कालखंडामध्ये विठ्ठल वामन होवाळ, राजा ढाले अशी साहित्यिक मंडळी इथे राहत होते. वामन तावडे नंतरच्या कालखंडामध्ये झाले, जवानंतर लवंगारे आता इथे राहतात. आणि हळूहळू इथे जे साहित्यिकांचं वेगळ्या पद्धतीने किंवा एकनाथ गायकवाड ते जरी धारावी मतदारसंघातले असले तरी त्यांचं राहणं इथे आहे आणि त्यांचं आंबेडकर भवन वगैरे त्यांनी गेल्या 10-12 वर्षामध्ये इथे बांधलं. 60 ते 70 वर्षांपूर्वी कांजूर गाव म्हणजे खाडी आणि जंगलानं वेढलेला परिसर होता. या ठिकाणी ख्रिश्चन, आगरी, कोळी आणि मासेमारी करणाऱ्या खारवी समाजाची वस्ती होती. भात शेती, मासेमारी आणि मिठाग्र हा इथला प्रमुख व्यवसाय होता. बैलगाडी हे त्या काळी वाहतुकीचं साधन होतं. या कांजूर गावची आणखी एक ओळख म्हणजे मुंबईतील तडीपार आणि कुख्यात गुंड या गावात आसरा घेत असत. मात्र गेल्या 30 वर्षात कांजूर बदललाय. इथे मराठी भाषिकांची संख्या मोठी आहे. खेड्यापेक्षा भयानक असं हे कांजूर होतं. म्हणजे या ठिकाणी आम्हाला आमच्या गाववाल्यांना जर भात घिरटायचं असेल, भात घिरटणं म्हणजे भाताचा तांदूळ बनवणं, तर तो जर तांदूळ बनवायचा असेल तर त्याच्याकरता आमच्याकडे चक्कीही नव्हती. आम्हाला मीठ इथं पिकत होतं, पण मीठ बारीक करण्यासाठी सुद्धा आमच्याकडे चक्की नव्हती. म्हणजे कांजूरला आमच्याकडे रेशनिंग दुकान नव्हतं, आमच्याकडे साधा आम्हाला रॉकेल वगैरे माहिती नव्हतं. म्हणजे अशा परिस्थितीमध्ये आम्ही दिवस काढत होतो. विक्रोळी कांजूर मार्गच्या परिसरात एकेकाळी अनेक मोठ्या कंपन्या होत्या, त्यामुळे या परिसराला वेगळी ओळख मिळाली. कंपन्यांमध्ये काम करणारा मोठा कामगार वर्ग याच परिसरात स्थिरावलाय. पुढे काळाच्या ओघात कंपन्या बंद होत गेल्या. घाटकोपर विक्रोळी ही अनेक दिग्गजांची कर्मभूमी आहे. ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरली नसून श्रमिकांच्या तळहातावर तरली आहे असं सांगणारे लोकशाहीर साहित्यिक अण्णाभाऊ साठे हे घाटकोपरच्या चिरागनगर झोपडपट्टीत अनेक वर्ष वास्तव्यास होते.
याच ठिकाणी त्यांनी अनेक गाजलेली पुस्तकं लिहिली. कामगार नेते दत्ता सामंत हे घाटकोपरच्या पंतनगरमध्ये राहत होते. त्यांनी कामगार चळवळीची सुरुवात याच भागातून केली. लोकशाहीर लोककलावंत विठ्ठल उमप विक्रोळीचे. आंबेडकर चळवळीचा बालेकिल्ला म्हणून विक्रोळीची एकेकाळची ओळख होती. दलित पॅन्थरचे संस्थापक राजा ढाले आजही विक्रोळीमध्ये वास्तव्यास आहेत. प्रसिद्ध साहित्यिक वामन होवाळ हेही या विक्रोळीचेच रहिवासी होते. विक्रोळीमध्ये जे लोक आलेत, खरं म्हणजे या लोकांची विशेषतः ज्याला आपण दलित म्हणून आज ओळखतो किंवा खालच्या जातीतले तळातले लोक म्हणून जे आपण ओळखतो, ते सगळे वर्ळीकडून इकडं फेकले गेलेले, स्थलांतरित झालेले. वर्ळीची सुधारित आवृत्ती सर्वत्र असल्यामुळे तिकडचे साहित्यिक इथं आले. असे जवळजवळ अर्धा डझन तर साहित्यिक तिकडून इथं आलेले मला माहिती आहे. त्यापैकी वामन होवाळ आहे, मी आहे. तर ही जी काही एक साहित्यिक म्हणून संस्कृती इथं घडली, ती आता व्यक्तिक खोलीमध्ये बंद झाल्यामुळे, बंद अपार्टमेंटमध्ये बंद झाल्यामुळे ती काय फार प्रकर्षानं जाणवत नाही, तरीसुद्धा इथे कार्यक्रम होतात. बोलक्या भावल्यांचे जगभरात प्रयोग करणारे ज्येष्ठ कलावंत रामदास पाध्य घाटकोपरमध्ये वास्तव्यास आहेत. राजकारणाविषयी त्यांनी आपल्या खास शैलीत भाष्य केलंय. मी सांगू इच्छितो. अरे तू काय सांगणार. नाही म्हणजे आता निवडणुका अगदी तोंडावर आले. तोंडावर म्हणजे? नाही, तोंडावर म्हणजे लगेच आलेले आहे, समजलं ना. तर मी सगळ्यांना एवढंच सांगू शकतो की आपल्या मतदानाचा हक्क नक्की बजावा. हा, एवढं जरा लक्षात ठेवलं तर गर होईल, आणि नाही गजावला तर मी बघून येईन. मंडळी, आमचं याच्याकडे लक्ष देऊ नका, पण खरंच आपण मतदानाचा हक्क आवर्जून बजावा. नक्की मतदान करा. आज घाटकोपर विक्रोळी कांजूरमार्ग या ठिकाणी शाळा, कॉलेज, हॉस्पिटल्स, मैदानं, मार्केट, मॉल, मेट्रो पाहायला मिळत आहेत. हळूहळू हा परिसर आता बदलाच्या दिशेनं वाटचाल करू लागलाय. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक अगदी तोंडावरती आली आहे, त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारीला सुरुवात केलेली आहे. या विभागात देखील आपल्याला हीच परिस्थिती पाहायला मिळते. त्यामुळेच या विभागातली नेमकी राजकीय परिस्थिती कशी आहे ते पाहणार आहोत, मात्र एका ब्रेकनंतर. लोकसभा, विधानसभा तसेच नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये मिळालेल्या घवघवीत यशामुळे भाजपचा आत्मविश्वास दुणावलाय. तर गेल्या अनेक वर्षापासून मुंबई महानगरपालिकेमध्ये असलेली सत्ता टिकवण्यासाठी शिवसेना देखील संघर्ष करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे या दोन प्रबळ राजकीय पक्षांच्या भोवतीच इथली राजकीय समीकरणं फिरण्याची शक्यता आहे. घाटकोपर, विक्रोळी आणि कांजूरमार्ग पूर्व उपनगरातल्या या भागाचं प्रतिनिधित्व सुब्रमण्यम स्वामी, प्रमोद महाजन, जयंतीबेन मेहता, गुरुदास कामत, संजय दीना पाटील यांनी केलंय. गेल्या निवडणुकीत भाजपचे किरीट सोमय्या यांना इथल्या जनतेनं संधी दिली आहे. घाटकोपर पूर्वमधून भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री प्रकाश मेहता 6 वेळा विधानसभेवर निवडून गेलेत. तर घाटकोपर पश्चिममधून राम कदम हे दुसऱ्यांदा आमदार झालेत. केंद्रापासून राज्यापर्यंत भाजप सत्तेत असल्यामुळे भाजप नेत्यांच्या अपेक्षा उंचावल्यात. आमच्या मित्रपक्षाला आमच्या शुभेच्छा आहेत, त्यांच्याही चांगल्या जागा निवडून याव्यात अशा आमच्या शुभेच्छा आहेत. कारण आम्ही शत्रूचंही कधी वाईट चिंतत नाही, हे तर आमचे मित्र आहेत. पण दुर्दैवानं मुंबईत काही शिवसेनेला चांगल्या जागा मिळतील असं चित्र दिसत नाही. घाटकोपर ते कांजूरमार्ग या महानगरपालिकेवर भगवा फडकणार असा दावा शिवसेनेचे स्थानिक नेते करताय. शिवाय या भागातून जास्तीत जास्त नगरसेवक सेनेचेच निवडून येणार असाही विश्वास त्यांना आहे. मला पूर्ण खात्री आहे की घाटकोपर, विक्रोळी, मुलुंड या ठिकाणी शिवसेनेचा जोरदार विजय होईल आणि परत एकदा मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा डौलाने आणि मानाने फडकत राहील. गेल्या निवडणुकीत मनसेला पूर्व उपनगरात चांगली मतं मिळाली होती. 2009 विक्रोळीमधून मनसेचे मंगेश सांगळे आमदार म्हणून निवडून आले. मात्र सध्या मनसेची झालेली पीछेहाट पाहता या पक्षाला पुन्हा असं यश मिळेल का याबाबत शंका आहे. या राजकारणामध्ये हे चढ उतार असतात, त्यामुळे आम्ही तो काय ट्रेंड मानत आणि कसं आहे की मोदी साहेबांचा जो ट्रेंड होता तो एक म्हणजे ते भारतीय जनता पक्ष सत्तेवर आलेलेच नाही आहे, ते मोदी सत्तेवर आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे 4 आणि काँग्रेसचा 1 नगरसेवक सध्या या विभागात आहे. आगामी महापालिका निवडणुकीसाठी दोन्ही काँग्रेस सज्ज असून सत्ताधाऱ्यांचा भ्रष्टाचार जनतेसमोर मांडण्याचा दोन्ही काँग्रेसचा अजेंडा आहे. पण आमची संख्या कमी आहे, लोकांचा प्रश्न मांडणं आणि जनतेबरोबर समोर जात असताना जनतेचा प्रश्न सोडवणं
पक्षाची भूमिका मांडणं या सर्व प्रकारचं काम केलं, त्यामुळेच पक्षाचा माझा एक नंबर आणलेला आहे. मी साधारणतः झोपडपट्टीमध्ये राहणारे माणसं, मग मध्यम वर्गमध्ये जे राहणारे माडाच्या कॉलनी विक्रोळीमध्ये राहणारे, आमच्याकडे पंतनगरसारखी नायडू कॉलनीसारखी वसाहत आहेत, या सर्व वसाहतीमधला जे प्रश्न आहेत, मग त्याच्यामध्ये रिडेव्हलपमेंटमध्ये वेगवेगळे नियम आणून महानगरपालिकेचा अजूनपर्यंत DP रिलीज झालेला नाही, हा सर्वात मोठा प्रश्न आमच्याकडे राहणार आहे. आगामी निवडणुकीत घाटकोपरमध्ये शिवसेना आणि भाजप या केंद्र आणि राज्यात एकत्र सत्तेत असलेल्या मित्रपक्षांमध्ये राजकीय संघर्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर कांजूर विक्रोळीमध्ये शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांमध्ये जोरदार लढत होण्याची शक्यता आहे. या भागात काही प्रमाणात RPI नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले तसंच कवाडे गटाला काही प्रमाणात जनाधार आहे. मात्र उमेदवार विजयी होण्याइतपत मतदान त्यांना मिळण्याची शक्यता कमी दिसतीये. या ठिकाणी आपण एक ब्रेक घेतोय आणि ब्रेक नंतर पाहणार आहोत घाटकोपर विक्रोळी आणि कांजूरमार्ग मधील रहिवाशांना कुठल्या समस्यांना सामोरं जावं लागतंय. झोपडपट्टी ते टोलेजंगा इमारत असं चित्र असलेल्या या विभागात प्रत्येकाच्या समस्या वेगळ्या आहेत. मात्र एवढी वर्ष उलटल्यानंतरही अद्यापही या विभागात आपल्याला पायाभूत सोयीसुविधांचा अभाव असलेला पाहायला मिळतोय. LBS मार्गावर होणारी वाहतूक कोंडी आणि दिवसेंदिवस जटिल होत चाललेली ही समस्या घाटकोपरवासियांची डोकेदुखी बनली आहे. चाळ, इमारत ते डोंगरावर बसलेल्या झोपड्या असं घाटकोपर विस्तारलंय. मात्र डोंगरावर राहणाऱ्या रहिवाशांना स्वच्छतेपासून शौचालयापर्यंत अनेक मूलभूत सेवा सुविधांसाठी झगडावं लागतंय. या परिसराचं प्रतिनिधित्व करणारे लोकप्रतिनिधी केवळ आश्वासनं देतात, त्याची पूर्तता कधीच करत नाहीत, हा आजवरचा अनुभव आहे. या पार्श्वभूमीवर आगामी पालिका निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय इथल्या नागरिकांनी घेतलाय. त्याला महिला उघड्यावरती वाचत्यात, किती दिवस झाला आम्ही आता संडास बाथरूम बांधून देतो, नंतर बांधून देतो, किती वर्ष झालं, मग ते झालं का झालं, ज्याने त्याने आपली झाली मजात गार. जोपर्यंत आमची सुविधा कुठलीच होत नाही ना, तोपर्यंत आम्ही पंचशील एरियाची सर्व महिला मतदान कुणालाच करणार नाही. अशीच काहीशी अवस्था पूर्व द्रुतगती मार्गालगत असलेल्या घाटकोपर मधील रमाबाई नगर, कामराज नगर आणि इंडियन ऑइल नगरच्या रहिवाशांची आहे. कचरा, उघडी गटार, शौचालय, रस्ते यांच्या एक ना अनंत अडचणी इथल्या रहिवाशांसमोर आहेत. गटरीचे पाणी आता घरात घुसायला लागलं, कोणी येत नाही साफ करत नाही, आमच्या तर पाठीमाग मुरीत पाणी यायला लागले, गटरीही कोणी साफ करत नाही, कोणी आमच्याकडे लक्ष घेत नाही. आता जे ही लोक बोलतात तेच नगरसेवक सरळ म्हणतात, तो म्हणेल आमच्याकडे नको, तो म्हणाल आमच्याकडे नको, सरळ हात वरती करतात. विक्रोळी मधील नागरिकांची प्रमुख समस्या म्हणजे जुन्या म्हाडाच्या इमारतींचा रखडलेला पुनर्विकास. हा प्रश्न राज्य शासनाच्या अखत्यारीत असला तरी स्थानिक नगरसेवकांनी या प्रश्नामध्ये लक्ष घालण्याची आवश्यकता असल्याचं रहिवासी म्हणतात. विक्रोळीचा आणखी एक भाग म्हणजे टागोर नगर. या परिसरात तुंबलेले नाले आणि कचऱ्याचे ढीग नजरेस पडतात. कोई भी काम ठीक तरीके से नहीं हो रहा है, रास्ते में गड्ढे हैं, स्पीड ब्रेकर नहीं है, बच्चों को तकलीफ होती है, आगे स्कूल है, स्कूल के पास भी स्पीड ब्रेकर टूटा हुआ है लेकिन वो बनाया नहीं जा रहा है. कांजूर मार्ग मध्ये असलेले डंपिंग ग्राउंड हटवण्याची कांजूरकरांची अनेक वर्षांची मागणी आहे. शिवाय अरुंद रस्ते, त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी, यामुळे कांजूरकर हैराण आहेत. इथले फुटपाथ फेरीवाल्यांनी गिळंकृत केलेत, त्यामुळे पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालणं कठीण झालंय. रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे पूर्ण, की चालताना पब्लिकला त्रास होतोय. तुम्ही समोर चालला तर तुम्हाला एकदम म्हणजे असं एकदम खेचून चालावं लागेल, इथे एवढी गर्दी असते. ही सगळी परिस्थिती पाहिल्यानंतर हागणदारी मुक्त मुंबई, स्वच्छ मुंबई ही फक्त कागदावरच असल्याचं आपल्याला पाहायला मिळेल. विकासाची स्वप्न नको, प्रत्यक्ष अंमलबजावणी हवी, शांघाय नको, शौचालय हवं, अशी स्थानिकांची मागणी आहे. गाव ते शहर असा प्रवास झालेला उपनगराचा हा भाग येत्या काळातही विस्तारणार आहे. इथली लोकसंख्या वाढणार आहे, त्या दृष्टीने सगळ्याच यंत्रणांना सज्ज राहावं लागणार आहे. हे सगळं सुरळीत ठेवण्यासाठी चांगले लोकप्रतिनिधी असणं हे देखील तितकंच गरजेचं आहे, आणि हेच चांगले लोकप्रतिनिधी निवडणं हे तुमच्या आणि आमच्या हातात आहे. या कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय. तुम्ही पाहत राहा Zee 24 तास. रहा एक पाऊल पुढे.